श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 18। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः। जय जय सिद्ध मुनि तू तारक भवारणी, सुदारस आमुते श्रवणी, पूर्ण केला दातारा। गुरुचरित्र कामधेनु ऐकता न ध्याये माझे मन, कांचित होते अंतःकरण, कथामृत ऐकावया। ध्यान लागले श्री गुरुचरणी, तृप्ति नवे अंतःकरणी, कथामृत संजीवनी, आणिक निरोपावे दातारा। येणे परी सिद्धासी, विनवी शिष्य भक्तीसी, माथा लावनी चरणासी, कृपा भाकी तई वेळी। शिष्य वचन ऐकोनी, संतोषला सिद्ध मुनी, सांग तसे विस्तारोनी, ऐका श्रोते एक चित्ते। एक शिष्या शिखामणी, धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ति श्री गुरुचरणी, तल्लीन झाली परियेसा। तुझ करिता आम्हासी, चेतन जाहले परियेसी, गुरुचरित्र आद्यंतेसी, स्मरण जाहले अवधारी। भिल्लवडी स्थान महिमा, निरोपिला अनुपमा, उडील चरित्र उत्तमा, सांगेन ऐका एक चित्ते। क्वचित का तये स्थानी, श्री गुरु होते गोप्योनी, प्रकट झाले म्हणोनी, पुढे निघाले परियेसा। वरुणा संगम असे ख्यात, दक्षिण वाराणसी म्हणत, श्री गुरु आले अवलोकित, भक्तानुग्रह करावया। पुढे कृष्णा तटाकांत, श्री गुरु तीर्थे पावन करीत, पंचगंगा संगम ख्यात, तेते राहिले द्वादशाब्दे। अनुपम्य तीर्थ मनोहर, जैसे अविमुक्त काशीपुर, प्रयाग समान तीर्थ थोर, म्हणून राहिले परियेसा। कुरवपूर ग्राम गहन, कुरुक्षेत्र तेची जाण, पंचगंगा संगम कृष्णा, अत्युत्तम परियेसा। कुरुक्षेत्री जितके पुण्य, तयाहुनी अधिक असे जाण, तीर्थे असती अग्रण्य, म्हणून राहिले श्री गुरु। पंचगंगा नदी तीर, प्रख्यात असे पुराणांतर, पांच नामे आहे तिथोर, सांगेन ऐका एक चित्ते। शिवा भद्रा भोगावती, कुंभी नदी सरस्वती, पंचगंगा ऐसी ख्याती, महापातक संहारी। ऐसी प्रख्यात पंचगंगा, आली कृष्णे चिया संगा, प्रयागाहुनी असे चांगा, संगम स्थान मनोहर। अमरापूर म्हणिजे ग्राम, स्थान असे अनुपम्य, जैसा प्रयोग संगम, तैसे स्थान मनोहर। वृक्ष असे औदुंबरु, प्रत्यक्ष जाणा कल्पतरु, देव असे अमरेश्वरु, तया संगमा षटकुळी। जैसी वाराणसी पुरी, गंगा भागीरथी तीरी, पंचनदी संगम थोरी, तत्समान परियेसा। अमरेश्वर सन्निधानी, आहेती 64 योगिनी, शक्तितीर्थ निर्गुणी, प्रख्यात असे परियेसा। अमरेश्वर लिंग बरवे, त्यासी वंदुनी स्वभावे, पूजितानर अमर होय, विश्वनाथ तोची जाणा। प्रयागी करिता माघस्नान, जे पुण्य होय साधन, शतगुण होय तयाहून, एकस्नाने परियेसा। सहज नदी संगमात, प्रयाग समान असे ख्यात, अमरेश्वर परब्रह्म वस्तु, तया स्थानी वास असे। या कारणे तिये स्थानी, कोटितीर्थे अस्ति निर्गुणी, वाहे गंगा दक्षिणी, वेणी सहित निरंतर। अमित तीर्थे तया स्थानी, सांगता विस्तार पुराणी, अष्टतीर्थ ख्याति जागरणी, तया कृष्णा तटाकांत। उत्तर दिशी असे देखा, वाहे कृष्णा पश्चिम मुखा, शुक्लतीर्थ नाम ऐका, ब्रह्महत्या पाप दुर। औदुंबर सन्मुखेसी, तीनी तीर्थे परियेसी, एकानंतर एक धनुषी, तीर्थे असती मनोहर। पापविनाशी काम्य तीर्थ, तिसरे सिद्ध वरद तीर्थ, अमरेश्वर संधिधार्थ, अनुपम्य से भूमंडळी। पुढे संगम षटकुळांत, प्रयाग तीर्थ असे ख्यात, शक्ति तीर्थ अमर तीर्थ, कोटी तीर्थ परियेसा। तीर्थे असती अपरांपर, सांगता असे विस्तार, या कारणे श्रीपाद गुरु राहिले ते द्वादशाब्दे। कृष्णावेणी नदी दोनी,
पंचगंगा मिळोनी सप्त नदी संगम सगुणी काय सांगू महिमा त्यांची ब्रह्महत्यादी महापातके जळो निजाती स्नाने एके ऐसे सिद्ध स्थान निके सका अभिष्ट होयते ते काय सांगू त्यांची महिमा आणिक द्यावया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्थान फळ काय वर्णू साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबरू गोप्य होऊन अगोचरू राहिले श्री गुरु तयास्थानी भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थख्यात राहिले ते ते श्री गुरुनाथ म्हणून प्रकट जाहले जाणा असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापुर ग्रामी जाती श्री गुरु परियेसा तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी सुक्षीण असे तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपण कर्म मार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदर पूर्ती करी एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरो न मिळे परी येसी तया शेंगा ते रांधो निहर्षी दिवस क्रमी येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याचकपणे उदर भरी पंच महायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने वर्तता श्री गुरु एक दिवसी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करी तो षोडसी घेवडे शेंगा बहुवसी केली होती पत्र शाखा भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निघती तये वेळी तया विप्रांचे गृहांत जो का होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिलेसे तया वेळांचे झाड मूळ श्री गुरुमूर्ती छेदिती तात्काळ टाको निदेती परिभय गेले आपण संगमासी विप्रवनिता तये वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हा दैव बळी कैसे अदृष्ट आपले आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी आमुचा ग्रास छेदुनी कैसी टाको निदिल्ला भूमीवरी ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी पुरुष तिजा कोपवारी म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे स्त्रियेसी तये वेळी जे जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमौळी तया आधीन विश्व जाण विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थितील्या कारण पिप्पी एकादि स्थूल जीवन समस्ता आहार पुरवितसे आयुरन्नम प्रयच्छती ऐसे बोले वेदश्रुती पंचानन आहार हस्ती केवी करी प्रत्यही चौऱ्यायशी लक्ष जीवराशी स्थूल सूक्ष्म समस्तासी निर्माण केले आहारासी मग उत्पत्ती तदनंतरे रंकरायासी एक दृष्टी करुणी पोषितो हे सर्व सृष्टी आपुले आर्जव बर्वे ओखती तैसे फल आपणासी पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाण आपुले आपणाची भोगणे पुढिल्यावरी काय बोल आपुले दैव असताउणे पुढिल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले तेची भक्षणे कवणावरी बोल सांगे बोल ठेविसी यतीश्वरासी आपले आर्जव न विचारिसी ग्रास हरितला म्हणसी अविद्यासागरी बुडोनी तो तारक आम्हासी म्हणूनी आला भिक्षेसी नेले आमुचे दरिद्र दोषी तोची तारील आमुते येणे परी स्त्रियेसी संभाषी विप्र परियेसी काढो निवेल शाखेसी टाकिता झाला गंगेत तया वेलांचे मूल थोरी जे का होते आपुले द्वारी काढू म्हणूनी द्विजवरी खणिता झाला तया वेळी काढिता वेल मुळासी लाधला कुंभ निधानेसी आनंद जाहला बहुवसी घेऊनी गेला घरांत म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून या वेलाचे दिले निधान लादले आम्हासी नर नवे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी
जाऊनी संगमा श्री गुरुसी पूजा करीती बहुवसी वृत्तांत सांगती तयांसी तये वेळी परियेसा। श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगणे कवणासी प्रकट करिता आम्हासी नसेल लक्ष्मी तुमसे घरी ऐसे परी तया द्विजासी सांगे श्री गुरु परियेसी अखंड लक्ष्मी तुमसे वंशी पुत्र पौत्री नांदाल। ऐसावर लाधोन गेली वनिता तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसी जाण दर्शन मात्रे दैन्य हरे। जासी होय श्री गुरु कृपा त्यासी कैचे दैन्य पाप कल्पवृक्ष आश्रय करिता बापा दैन्य कैचे तया घरी। दैव उणा असेल जो नरू त्याने आश्रयवा श्री गुरु तोची उतरेल पैल पारू पूज्य होय सकळी कासी। जो कोण भजेल श्री गुरु त्यासी लाधेल इह परू अखंड लक्ष्मी त्यांचे घरी अष्टैश्वर्य नांदती। सिद्धमणे नाम धारकासी श्री गुरु महिमा असे ऐसी भजावे तुम्ही मनोमानसी कामधेनु तुझा घरी। गंगाधराचा कुमर सांगे श्री गुरु चरित्र विस्तार पुढील कथामृत सार ऐका श्रोते एक चित्ते। इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नाम धारक संवादे अमरापुर महिमानं द्विज दैन्य हरणं नाम अष्टादशोध्यायः। श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त शुभम भवतु।